महाडिक कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 10 वर्षे विश्वासाची. इथे होईल सुखाच्या क्षणांची भरभराट. सिद्धी गणेश पार्क, 1 RK आणि 1 BHK लग्झरियस फ्लॅट, 75 फ्लॅटचा भव्य गृह प्रकल्प. भारत पेट्रोलियम पंपासमोर कोकिसरे नारकरवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ऑफिस तळेरे बाजारपेठ कणकवली. बुकिंग साठी संपर्क मोबाईल क्रमांक 94-23-80-57-09 98-91-21-98-88. गेली 5 वर्ष कणकवलीत येऊन चेन मार्केटिंग करणाऱ्या कर्नाटकच्या युवकांविरोधात कणकवलीकर एकवटले. शनिवारी सायंकाळी या सर्वांनी या युवकांसोबतच तहसीलदार आरजी पवार यांची भेट घेऊन या युवकांच्या हालचालींबाबत संशय व्यक्त केला. आपल्या मागण्यांचं निवेदन आम्ही कणकवलीकर ग्रुपच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं. यात या परप्रांतीय तरुणांकडून विक्री करण्यात येणाऱ्या उत्पादनांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या तरुणांबाबतचं संशयाचं वातावरण असून त्यामुळे कणकवलीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कणकवलीकरांनी हे पाऊल उचललंय. दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन केलाय, मग कारच्या सर्व्हिसिंगचा प्लॅन करी. आजच तुमची हुंडाई कार सर्व्हिस करून घ्या आणि सुट्टीत मनमुराद फिरा. माई हुंडाई, उद्यमनगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हुंडाई कार्स व स्कीम जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा 99-22-42-90-07. गेली 5 वर्ष सातत्यानं कणकवली परिसरात कर्नाटक राज्यातले 15-25 वयोगटातले तरुण मार्केटिंगच्या नावाखाली वावरत आहेत. त्यांना ॲग्रिकल्चर, कॉस्मेटिक आणि मॅटिक फूड प्रॉडक्ट विकण्याबाबत 3 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं सांगण्यात येतं. मात्र या तरुणांकडून पैसे घेऊन त्यांच्या माती ही प्रॉडक्ट मारली जातात. हे तरुण ग्रुपनं वेळोवेळी कणकवली शहरात सकाळी 6 च्या सुमाराला फिरतात. हा चेन मार्केटिंगचा कारभार संशयास्पद असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर या मार्केटिंग करणाऱ्या कंपनीच्या प्रॉडक्टची आणि परप्रांतीय तरुणांची चौकशी करण्याची मागणी आम्ही कणकवलीकर या ग्रुपच्या वतीनं कणकवलीकरांनी काल संध्याकाळी तहसीलदार कार्यालय इथं तहसीलदार आरजी पवार यांची भेट घेऊन केली. मार्केटिंगच्या नावाखाली कर्नाटकातल्या मुलांना कणकवलीत कोणतं प्रशिक्षण दिलं जातं, मार्केटिंग कंपनीचं नाव काय, या तरुणांचा पत्ता कोणता, ज्या कंपनीचं प्रॉडक्ट विकलं जातं त्या कंपनीला तशी परवानगी आहे का, विक्रीसाठी जे प्रशिक्षण दिलं जातं ते तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत का, हे प्रॉडक्ट वापरून कोणती जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, वेळोवेळी तरुण शहर आणि गावामध्ये फिरत असतात त्यातून काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, पोलिसांकडे याची नोंद आहे का, पोलिसांनी त्यांच्या वास्तव्याबाबत खात्री केली आहे का, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आले. गेली 5 वर्ष कणकवली शहरामध्ये वेगवेगळ्या परराज्यातून आणि परगावातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सदृश्य माणसं येतात. पहाटे 4:30 रात्री 8:30 त्यांचा वावर गावात असतो. 1-2 वेळा यापूर्वीही तक्रारी त्यांच्या विरुद्ध झालेल्या होत्या आणि त्यामध्ये काय निष्पन्न झालं याबाबतीत आमच्याकडे काही माहिती नसली. तरी गेल्या 15-20 दिवसाचा जर आढावा घेतला तर वेगवेगळ्या प्रकारे या मुलांमधनं, या विद्यार्थी सदृश्य मुलांमधनं गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा अन्य अपप्रवृत्ती जाणून आल्या. जानेवारीच्या नदीमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, त्याचं कारण कळलेलं नाही. तो मृत्यू झाला होता का ही मुळात आमच्यात शंका आहे. आणि 8-10 दिवसापूर्वी जवळच्याच एका गावातल्या एका मुलीचं, अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं. त्यामुळे आमच्या असं लक्षात यायला लागलं की ही जी काय यंत्रणा राबते ही कुठं गुन्हेगारीकडे तर वळत नाही आहे ना, आणि त्याच्यावर चेक बसावा. कारण जी मुलं ह्या मोठ्या प्रचंड संख्येनं आमच्या गावामध्ये येत आहेत ती कुठं ना कुठं भाड्याने राहतात. सुरुवातीला 1-2 म्हणून ती राहतात आणि नंतर ती संख्या वाढत 10-20 होते. म्हणजे ज्या मालकाच्या घरामध्ये ती राहतात त्यांनाही त्याचा उद्या धोका जर निर्माण झाला तर, आणि या सगळ्या सामाजिक यंत्रणेचा बोजवारा ओढू नये म्हणून प्रिकॉशन म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आणि तहसीलदारांना भेटून निवेदन दिलं. त्यापूर्वी त्यांच्या ट्रेनिंग सेंटरकडे आम्ही गेलो. आमच्यासोबत त्यांची मातृभाषा आणि त्यांची व्यवहाराची भाषा जाणणारा कन्नड माणूस आम्ही बरोबर एवढ्यासाठी दिला होता की आम्हाला ज्या शंका आहेत ते त्याने विचारावा. आणि त्याने कन्नडमध्ये त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आणि आमच्याशी त्याने भाषांतरकार म्हणून संवाद साधल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही जी मंडळी आहेत, त्यांची जी नेते मंडळी आहेत, ही जे काय सांगताय ते असंबद्ध सांगताय. आणि त्यामुळेच आम्हाला हे जास्त गंभीरपणे घ्यावं लागलं आणि त्याप्रमाणे आम्ही दोन्ही ठिकाणी
जाऊन भेट घेतली. पीआयनी आम्हाला आमच्या अखत्यारीमध्ये हा विषय येत नाही या संदर्भातल्या ज्या काही मागण्या आहेत, तरतुदी आहेत किंवा परवानगी आहेत हे तहसीलदार साहेबांनी द्यायचे आहेत म्हणून सांगितल्यानंतर त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपली दोन माणसं सोबत देऊन आमच्या नजरेसमोर जे आम्ही चार लोक या मार्केटिंग यंत्रणेमधली घेतले होते पोलीस स्टेशनला, त्यांच्यासह आम्ही तहसीलदार साहेबांकडे दुपारी आलो. दुपारी त्यांच्या मीटिंगला त्यांना जाणं गरजेचं असल्यामुळे आम्ही आज संध्याकाळी आलो आणि संध्याकाळी जास्त विस्तृत चर्चा झाल्यानंतर आत्ताच्या घडीला तहसीलदार साहेबांकडे आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रॉडक्टची विक्री थांबवावी हे सगळ्यात पहिलं काम त्यांनी करावं आणि त्यांनी संबंधित जी काही कागदपत्रं आहेत ती ओरिजिनल स्वरूपामध्ये तहसीलदार साहेबांकडे द्यावी. आमच्या निवेदनातली दुसरी मागणी आहे, संबंधित जे जी खाती याच्यामध्ये येतात, शेती खातं येतं, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन येतं किंवा सुरक्षेसाठी पोलीस येतात किंवा अन्य जी खाती येतात, त्या खात्याच्या लोकांपर्यंत तहसीलदार साहेबांनी आमच्या निवेदनाच्या संपर्कात झालेल्या चर्चेच्या संदर्भात संपर्क करून त्यांच्या अधिकाऱ्यांना इथं बोलावून त्यांच्याकडनं खातरजमा करून घ्यावी की यांच्याकडनं यांच्या प्रॉडक्टकडनं किंवा यांच्या या यंत्रणेमुळे इथं काही अवास्तव घडणार नाही आणि त्याला तहसीलदार साहेबांनी मान्यता दिलेली आहे. या परप्रांतीय तरुणांकडून जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांची मदत घेतली जाईल असं तहसीलदार आर जे पवार यांनी स्पष्ट केलं. निश्चित आहे त्यांनी राज्यातील तरुण मुलं या कणकवली शहरामध्ये कोणत्या कारणासाठी फिरतात याबद्दलचं कोणाला उलगड झालेलं दिसून आलं नाही. त्यामुळे आम्ही कणकवलीकर या ग्रुपने किंवा संस्थेने आमच्याकडे निवेदन दिलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने जर या बाहेरून परराज्यातले आलेल्या मुलांकडून जर काही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता अशी काही वाटत असेल तर आपण जे निवेदनाच्या अनुषंगाने आपण संबंधित आपल्या तालुक्याचे पोलीस स्टेशन किंवा ते ज्या गोष्टीसाठी इथं राहतात त्या प्रॉडक्टच्या संदर्भात असेल तर मग ते प्रॉडक्ट लिगली अनलिगली विक्री करायला परवानगी आहे किंवा नाही या त्या त्या विभागाशी संबंधित विभागाशी आपण पत्रव्यवहार करून त्याबाबत पडताळणी केली जाईल. या दरम्यानच्या कालावधीमध्ये यांचं प्रोडक्शन विक्री बंद करण्यासंदर्भात आपण काय सूचना केल्या ह्या संदर्भात आपण कोणी कुठे कुठला व्यवसाय करावा याबद्दल तर आपण बंदी आणू शकत नाही, परंतु पोलिसांच्या चौकशीमध्ये जर ते चुकीचं आढळलं तर त्याबाबत निश्चितच पुढील कारवाई करता येईल. यावेळी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित मार्केटिंग कंपनीचे फील्ड मॅनेजर आणि अन्य कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. ग्लेज इंडिया प्रायव्हेट कंपनीच्या नावानं हे तरुण मार्केटिंग करतात. ग्लेज इंडिया कंपनीबाबत कणकवलीत राजकीय पुढाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली असून अन्न औषध ड्रग्ज विक्रीसाठी या कंपनीला पोलीस प्रशासनाकडून चौकशी करून क्लीनशीट मागच्या काही वर्षात देण्यात आली आहे. दिल्ली इथं याच कंपनीचं रजिस्ट्रेशन असून संपूर्ण भारतभर चेन मार्केटिंगच्या माध्यमातून ही कंपनी काम करत असल्याचं सध्या दिसून येतंय. यावेळी ज्येष्ठ पत्रकार काका करंबेळकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, सुचित जाधव, ॲडव्होकेट वीरेश नाईक, गुरुनाथ काळसेकर, रुपेश खाडिये, महानंद चव्हाण, राजेंद्र पेडणेकर, विठ्ठल गवाणकर, संदीप राणे, सुशांत दळवी, विठ्ठल चव्हाण, उत्तम राणे उपस्थित होते. विराज गोसावी, कोकण नाव, कणकवली. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.